वीरम या तमिळ चित्रपटाचं चित्रीकरण वेरूळ येथे सुरू असून परिसरातील नागरिकांसह पर्यटकांनी चित्रीकरण पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या सौंदर्यासोबतच वेरूळचं अद्वितीय प्राचीन वैभव पर्यटकांना मोहित करत असतं. वेरूळ लेणीला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. अलीकडच्या काळात वेरूळ लेणी परिसरात चित्रपटाच्या चित्रीकरणाचा नवा ट्रेंडही रुजून पाहतोय. वेरूळचं अप्रतिम सौंदर्य चित्रीकरणासाठी अनुकूल असल्यानं या परिसरात आत्तापर्यंत अनेक बिग बजेट चित्रपटांची शूटिंग देखील करण्यात आली आहे. यामध्ये पाकिजा, तेरी मेरी कहाणी, रिफ्युजी या हिंदी तर कैलास कन्याकारी या बंगाली चित्रपटाचा देखील समावेश आहे. सध्या वेरूळ लेणी परिसरात अशातच एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. वीरम असा या चित्रपटाचं नाव असून हा तमिळ भाषिक चित्रपट आहे. वीरम या चित्रपटाच्या शूटिंगला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. चित्रपटाचं शूटिंग बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहे. वेरूळला ऐतिहासिक वारसा लाभलाय. चित्रपटाची गरज लक्षात घेता या ठिकाणची निवड केल्याचं वीरम चित्रपटाचे दिग्दर्शक जयराम यांनी AI न्यूजशी बोलताना सांगितलं. All curves are different important. Okay. Different character. Okay. So while seeing the cinema, we can understand how beautifully how beautifully we created it. You know, मेरा मन में स्टोरी है, that is very valuable. Related to Ellora and Ajanta. So that traditional and valuable and philosophical Indian culture. So maybe I'll come again.